गावातल्या सगळे बघतात हा तुमचा शो. नाही एवढा आवडतो ना, आणि दोन दोन तास बघतो रात्रभर. आता एवढं अरुण काका एवढे 15 मिनिटं बोलले तर मी 2 मिनिटं बोलते, कारण त्यांच्या पुढे कोणाची खरंच चालत नाही आणि त्यांनी सुरू केल्यावर ते कधीच थांबत नाही आणि सिरियसली यांच्याकडून आम्ही खूप शिकत असतो. आणि हे जे बायकांचं वर्णन सांगितलं ना त्यांनी, बारीक नजर असते आमच्या अरुण काकांची. सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी बोलते. खूप भारी वाटलं. कस काय नाला सोपारकार, कसे आहात सगळे? आवाज कमी येतोय, कसे आहात सगळे? ये बात, ही जी एनर्जी होती ना आतमध्ये फोटो काढायला बायकांची, बापरे बापरे बापरे. खूप मजा आली. पण सिरियसली थँक्यू सो मच. आपण राज्याभिषेक सोहळा साजरा करतो महाराजांचा, म्हणजेच आपण त्यांची आठवण करतो, त्यांची सेवा करतो आणि या सेवेत आम्हाला दोघांना इथे बोलवलं, छोटासा भाग घ्यायला लावला, त्याच्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद. आणि खूप जण येतात सांगतात की कोरोना काळात तुम्ही असं केलं तसं केलं, आमचे घरातले पेशंट होते ते बरे झालेत. पण खूप असे वाईट अनुभव सुद्धा आहेत, चांगले अनुभव सुद्धा आहेत. आणि कोरोना काळात खरं तर आम्हाला बाहेर जायला मिळालं नाही, कधीच नाही मिळालं, त्याच्यामुळे कळलंच नाही की लोक किती प्रेम करतायत आपल्यावर. आणि जेव्हा केव्हा असं बोलवलं जातं बाहेर तेव्हा पहिलं जातो आम्ही, कारण आम्हाला हे प्रेम सगळं हवं असतं. सगळ्या बायका म्हणत होत्या त्या कंटाळल्या कंटाळल्या फोटो काढायला, पण नाही, आम्ही कंटाळत नाही, कारण आम्हाला हेच हवं असतं, तुमचं प्रेम हवं असतं. आणि लॉकडाऊन नंतर ते अनुभवायला मिळतं. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. आणि सगळ्यांना वाटत असेल की आम्ही टीव्हीवर कॉमेडी करतो, तो इन जनरल कॉमेडीच करतो, तर असं काही नाही आहे. पण इथे आल्यावर खूप घरासारखं वाटलं, कारण इथे आल्यावर पहिलं वाक्य ना मांजी मांजी भुनी साली बघ, ही बघ आम्ही जाम फॅन आवा तुमचे, असं ऐकल्यानंतर डेंजर घरातलं वाटलं. म्हणजे ताईंच्या घरात गेलो आम्ही, सगळ्या बायका आल्या, ना आमच्या गावातले सगळे बघतात हा तुमचा शो, ना एवढा आवडतो ना, आणि दोन दोन तास बघतो रात्रभर. तर माझी खूप फेवरेट भाषा आहे, कारण मी सुद्धा कल्याणला राहते, कल्याणला सगळे आगरी राहतात माझ्या बाजूला, त्याच्यामुळे माझं आणि काकांचं बरंच जुळतं या भाषेमुळे. सो थँक्यू सो मच इथे इन्व्हाइट केल्याबद्दल, थँक्यू सो मच इतकं प्रेम दिल्याबद्दल. आणि मी पहिल्यांदा आले नाला सोपारात, सो इतका भारी आदर आणि सत्कार केल्याबद्दल थँक्यू सो मच एव्हरीवन.